भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या संकल्पनेनुसार माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रसाद आढव यांच्या पुढाकाराने सुमारे 750 ते 800 ध्वजाचे प्रत्येक घर तिरंगा ध्वज वितरण करण्यात आले. या दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम अशा गगनभेदी घोषणा देत तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या प्रसंगी हर घर तिरंगा अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली. या ध्वजांचे वितरण निवारा भागातील ओमनगर, गिरमे सिटी, शंकरनगर, अयोध्यानगर, गवारेनगर, आढाव वस्ती, बेलकर वस्ती, साबळे वस्ती, सपकाळ वस्ती, द्वारकानगरी, कर्मयूरनगर, दुल्लनभाई वस्ती, गोकुळनगरी आदी भागातून तिरंगा रॅली काढून वितरण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने संपूर्ण देशामध्ये उत्साहाचं वातावरण असताना कोपरगाव शहरातही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भव्य तिरंगा रॅली काढून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली. तर घरोघरी तिरंगा ध्वज फडकावून 75वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि शांततेमध्ये साजरा करण्याचं आवाहन नागरिकांना या रॅलीद्वारे करण्यात आलं. भाजपाचे या अभिनव उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत हर घर तिरंगा अभियानामध्ये सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. या रॅलीमध्ये अमृत संजीवनी शुगरकेन कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजप शहराध्यक्ष दत्ता काले, जनार्दन कदम, बाळासाहेब आढाव, बाळासाहेब नरोडे, रवींद्र आढाव, हाजी अल्ताभाई कुरेशी, अविनाश गायकवाड, उदय पवार, विजय पांढरे, निखिल साबळे, अनिकेत वाकचौरे, अजिंक्य बारहाते, सिद्धेश्वर पाटील, ज्ञानेश कपिले, दत्तात्रय सोनवणे, राजेंद्र गायकवाड, विष्णुपंत गायकवाड, रवींद्र आढाव, वैभव घुले, विजय पांढरे, उदय पवार, आनंद आढाव, सिद्धेश कपिले, ज्ञानेश कपिले, चंद्रकांत खवळे, अमित आढाव, विजय पवार, गौरव सोरोने, विनायक पवार, गणेश सवंडके आदींसह भाजप कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 13 ऑगस्ट 2022 पासून आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या योजनेचा आदरणीय कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेक भैया कोल्हे व प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत या अभियानाला आज आम्ही सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना व कोपरगाव शहरातील सर्वांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो. देशाचा 75वा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना आम्ही अशी संकल्पना करतोय की या प्रभागामध्ये हर घर तिरंगा आणि तिरंग्याचा तिरंगा ध्वज या प्रत्येक घरी देऊन हा एक उत्सव म्हणून साजरा करायचा आमचा मनोदय आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र झालो आहोत व या सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा. बाईट न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस नान मीडिया, कोपरगाव.